नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. कराड दक्षिण मतदारसंघातील युवा पिढी ही प्रतिभावान आहे. अखंड परिश्रम करण्याची त्यांची तयारी आहे. अशा तरुणाईला योग्य संधी मिळाली तर ते मिळालेल्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या भागातील युवा पिढीला रोजगार संधी उपलब्ध व्हावी यासाठी युथ फोरम या नावाचे स्वतंत्र व्यासपीठ तयार करणार असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या अध्यक्ष नामदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी केले. कराड तालुक्यातील जुळेवाडे येथील जयवंत इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रांगणात आयोजित युथ कनेक्ट कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात नामदार अतुल बाबा यांनी युवकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. आज आमच्या परिसरामधल्या तरुणांकडे पोटेन्शियल आहे, कष्ट करण्याची त्यांची तयारी आहे, आमच्या तरुणांमध्ये गुणवत्ता आहे. कुठल्याही प्लॅटफॉर्मवर माझ्या विभागामध्ये तरुण मुली असो अथवा मुलं असो हे यशस्वी होऊ शकतात अशा प्रकारचा माझा पूर्ण भरोसा आहे, माझा विश्वास आहे. आणि त्यामुळे ह्या मुलांना योग्य दिशेने घेऊन जातो याच्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न हा येणाऱ्या काळामध्ये आमचा राहणार. अनेक मुलं आपल्यामध्ये ग्रॅज्युएट होतात. ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही लोकांना MPSC UPSC परीक्षेला उत्तीर्ण होण्याच्या बाबतीमधलं गायडन्स मिळावा, त्यांना त्याच्या बाबतीतलं प्रशिक्षण मिळावं. विशेषतः करिअर गायडन्सच्या बाबतीमध्ये मुलांना जास्त मार्गदर्शन होणं गरजेचं आहे असा माझा एक प्रामाणिक हेतू आणि विचार आहे. आणि निश्चित आपल्या परिसरामध्ये मुलं राज्यस्तरावर कुठं गेले, राष्ट्रस्तरावर कुठं गेली किंवा अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली तरी आमची मुलं यशस्वी होण्याची धमक आमच्या मुलांमध्ये आहे हा विश्वास निश्चित मला वाटतो. आणि माझा असा प्रश्न आहे की आता आमच्यासाठी इंजिनियर किंवा तुम्ही सो चढत करा, तुम्ही आपण का आपल्यासाठी करू शकतो, पण आपण ज्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्याला दर का मिळत नाही. पहिले आपण त्याला कर्ज माफ केले पण त्याला दर का मिळत नाही पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा याच्यासाठी राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करते. मध्यंतरी आपल्याला मित्राची आठवत असेल अशी परिस्थिती निर्माण झाली की तूर डाळीचं अतिरिक्त उत्पादन झालं, इतकं उत्पादन झालं तूर डाळीचं की भाव पडतील ही भीती होती. प्रसंगी राज्य सरकारने एवढी मोठी खरेदी केली तूर डाळीची की राज्य सरकारला सुद्धा तेवढी लागणार नव्हती, पण त्याची खरेदी एवढ्यासाठी केली की मार्केट कोलॅप्स नाही आणि शेतकऱ्याच्या घामाचा कष्टाचा पैसा शेतकऱ्याला परत मिळावा अशा पद्धतीनं शासनाने काही धोरणं आखली त्याच्यामुळे शेतकऱ्याला जास्तीत जास्त पैसे मिळू शकतील. ऊसाची समस्या निर्माण झाली की अतिरिक्त साखरेचं उत्पादन झालं आणि साखरेचे भाव घटले, साखरेचे भाव कमी झाल्यामुळे ऊसाला पैसे देणं कारखान्यांना शक्य नव्हतं. त्यावेळेला सरकारने एक धोरण आखलं ज्याच्यामुळे लिफ्ट मेकॅनिझम जो आहे तो परत अंमलामध्ये आणला, जेणेकरून सगळी साखर बाजारात आल्यामुळे दर घसरले होते. ठराविक साखर तुम्ही बाजारात विकू शकता, जेवढी मागणी आहे तेवढीच विकायची, जेणेकरून साखरेचे दर स्थिरावले. त्याबरोबर साखरेला किमान विक्री किंमत 29 रुपयाच्या खाली तुम्ही साखर विकू शकत नाही असा निर्णय केंद्र सरकारने घेतला, परत त्याच्यात मॉडिफिकेशन केलं आणि 31 रुपयाच्या खाली तुम्ही साखर विकू शकत नाही असा निर्णय केला. आणि त्यामुळं अगदी आपल्या कारखान्याचं उदाहरण द्यायचं झालं तर एका गळीत हंगामाला आपण 3220 रुपये दर 100 रुपयाची समाजाला मोफत साखर असं प्रत्यक्ष 3320 रुपये दर दिला. एका गळीत हंगामाला 3000 रुपये प्रत्यक्ष 100 रुपयाची मोफत साखर 3100 रुपये दर दिला. आणि एका गळीत हंगामाला आपण आतापर्यंत 2947 रुपये FRP अधिक 100 रुपये मोफत साखर. आणखी काय दिवाळीला अध्यक्ष साहेब करतील मला माहीत नाही, पण चांगला दर ते उच्चांकी दर महाराष्ट्रामधला आपण देण्याचा प्रयत्न केला आणि राज्य सरकार सुद्धा पुतळाची ह्याच्याबद्दल अत्यंत गंभीर आहे. नमस्कार बाबा, माझं नाव परीश नेगरे, मी या सगळ्या टीटीमध्ये शिकत आहे. सर, मी गेल्या लहानपणापासून बघतोय की APJ अब्दुल कलाम सरांचं स्वप्न होतं 2020 साली भारत महासत्ता होईल आणि तो 2020 साली भारत महासत्ता कसा होईल यासाठी तुमची धोरणं, तुमच्या सरकारची धोरणं आणि तुम्ही आमदार झाल्यानंतर तुमची सर काय धोरणं आहे ते आम्हाला सांगितलं. मला सगळ्या माझ्या तरुणांना सांगायचं की देश महासत्ता बंद म्हणजे काय हे खरं जर आपल्याला क्लिअर झालं, देशाचा नागरिक यशस्वी होणे म्हणजे देश महासत्ता, देशाचा तरुण यशस्वी होणे म्हणजे देश महासत्ता होणे, देशाचा तरुण कर्तव्यकारी दाखवणे म्हणजे देश महासत्ता होणे, देशाचा तरुण आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणे देशाचं नाव करणे म्हणजे देश महासत्ता होणे, देशाचा खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळामध्ये जाणे आणि त्याने सुवर्ण पदक मिळवणे म्हणजे देश महासत्ता होते. त्यामुळे देशाचा तरुण हा सूर्यापर्यंत जावा
देशाचा तरुण हा यशस्वी व्हावा म्हणजे आपला देश यशस्वी होणार. आणि त्यामुळे आपला देश यशस्वी होण्याची गुरुकिल्ली दादा तुम्ही आम्ही आमच्याकडे आहे. आपण यशस्वी होऊ तर देश नक्की यशस्वी होऊ शकेल. देश महासत्ता ईडी हे स्वतंत्र संचालनालय स्वतंत्र बॉडी. ह्या बॉडीवर गव्हर्नमेंटचा असच कंट्रोल आहे. जसं इन्कम टॅक्स आहे, जसं इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, जसं एन्फोर्समेंट डायरेक्टर आहे. एन्फोर्समेंट डिरेक्टर काही प्रश्न करतं त्यांना जर का त्याच्यामध्ये समाधानकारक उत्तर मिळाली कुठली कारवाई एन्फोर्समेंट डिरेक्टर करत नाही. जर का काही कारवाई चुकीचं काही असेल तरच कारवाई होते. त्यामुळं हे ते स्वतंत्र बॉडीज काम करतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल. या बॉडीजचा आणि सरकारचा तसा काय अपवाद संबंध? मी आणि माझं नाव तिरसावर सडे मी घ्यायचं आहे. माझा असा प्रश्न होता की आपल्या पॅरिसेसने आणि काही योजना आहेत त्यात महिलांचं आरक्षण मिळतं नाही. प्रत्येक प्रत्येक महिलांचं आरक्षण मिळतं असं माझं मत होतं की प्रत्येक महिलांनापर्यंत असतं का ते आरक्षण. त्यासाठी तुमचं मत काय? आदरणीय मॅडमला मला एक सांगायचं आहे की आज कराड शहराच्या नगराध्यक्ष कोण? रोहिणीताई शिंदे. महिला. रेडरे बुद्रुक जिल्हा परिषदच्या सदस्य कोण? श्यामबाला बुट. अशी परिस्थिती आहे की अनेक ग्रामपंचायती अशा आहेत जिथं महिला स्वकर्तृत्व सरपंच पदाचं आरक्षण होतं म्हणून महिला सरपंच तर झाल्याच. पण काही ठिकाणी ओपन जिथं जागा आहे तिथं सुद्धा महिला स्वकर्तृत्व निवडून आलेले आहेत. अशा अनेक उदाहरणं आहेत आणि त्यामुळं महिला या कर्तव्यकार आहेत आपल्या देशामधल्या स्वतःच्या कर्तृत्वावर पुढे चाललेल्या आहेत. आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी ज्या त्या वेळेला केंद्र सरकार राज्य सरकारकडून प्रामाणिक प्रयत्न करते निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये महिला असतील पुरुष असतील दोघांनी मिळून हा देशाचा विकासा सरळ पुढे आजच्या युवा पिढीचं वर्णन एका वाक्यात करणं खूप कठीण आहे. पण ह्या देशाला महासत्ता बनवण्याची सगळी शक्ती त्यांच्यामध्ये आहे. कर्तव्यकारी ज्यांच्यामध्ये आहे, ज्यांच्यामध्ये या देशासाठी सॅक्रिफाईस करण्याची भावना आहे, ज्यांच्यामध्ये या देशाला पुढे नेण्याची भावना आहे आणि ज्यांच्यामुळे या देशाची ओळख आहे ती सगळी माझी युवा पिढी. तरुणाईच्या सळसळत्या उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात अतुलबाबांनी महाविद्यालयीन युवक युवतीशी मनमोकळा संवाद साधत आपला जीवन प्रवास उलगडला. अतुलबाबांचे बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण, समाजकारणातील प्रवेश, राजकीय वाटचाल, भाजपा सरकारची धोरणे, कराड दक्षिणमधील विकासकामे, भविष्यातील ध्येयधोरणे याबाबत युवक युवतींनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरे दिली. वायझेड इंडिया टीव्ही, जुळेवाडी, कराड. ही होती आजची महत्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण वायझेड इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.